विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल आधे येति सर्व दुःख दुःखा मने माघे येति सर्व दुःख दुःखा मने माघे येति सर्व दुःख दुःखा मने माघे येति सर्व दुःख दुःखा मने सुख जाने वो साधनी
Kelitha ve santane,
Let it go.
Dari 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 d
बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी तुका मने समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगन नेत पाणि मंडनम मंडनानाम तरुण तुलसी मालां कंधरम कंज नेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करु पांडुरंग करु पांडुरंग करु पांडुरंग करु प्रदमनमाला पांडुरंग करु पांडुरंग करु पांडुरंग करु पांडुरंग करु प्रदमनमाला पांडुरंग करु पांडुरंग करु पांडुरंग करु पांडुरंग करु प्रदमनमाला पांडुरंग करु पांडुरंग करु पांडुरंगा करु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया तंज कृपादाने कथेचा विस्तारु बाबाजी सद्गुरु दास दुका शुक्लं ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तक धारिणी भयदाम जड्यंधकार पहा हस्ते स्पाटिक मालिकां विदधतिं पद्मासने संस्थितां वंदेतां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकायदातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंगं नीलाम्बुजश्यामलकूमलाङ्गं सीतासमारोपितवामभागम् पानोमासायत चारु चापम नमामि रामं रघुशनाथम जय जय श्री राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर दयांचि केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचि वंदु श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगद वंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा कुळाचं कुळदैवत असणारी देवी त्या देवीचं यथार्थ स्वरूपाचं ज्ञान तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला संतांनी करून दिलं. अभंगाचं विश्लेषण करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र बाळूमामा नगरी लक्ष्मीनगर आहे की नाही बेलोरा या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय परम मित्र गणेशानंदजी महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाने गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये संत बाळूमामा वार्षिक महोत्सव
सामूहिक विवाह सोहळा, भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा तथा कीर्तन महोत्सव। या महोत्सवातील ही तिसऱ्या दिवसाची सेवा परम भाग्याने माझ्याकडे आलेली आहे। मागच्याही वर्षी या ठिकाणी येण्याचा योग आला होता। जागर काल्याची सेवा मी मागच्या वर्षी केली होती आणि मी सांगितलं होतं मी पुढच्या वर्षी एका कीर्तनाला येईल आणि म्हणून हा येण्याचा योग आलेला आहे। आज कीर्तन सेवा ज्यांच्याकडून आहे ते सौभाग्यवती डॉक्टर वनिताताई अशोक मारकड यांच्याकडून आज ही कीर्तन सेवा आहे। डॉक्टर साहेब आणि दोघांचाही एकामागे एक नंबर। काल डॉक्टर साहेब ताईला वाटलं मी कशी कमी राहू, मग आज माझा आहे की नाही, म्हणून ताईंकडून आज ही कीर्तनाची सेवा आहे, त्यांना धन्यवाद देतो। त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत दोनही मृदंगवादक नाभिसेको सिंहस्य, सिंहाचा कधी राज्याभिषेक करायची गरज नसते, तो जंगलचा राजा आहे, तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो महाराज। म्हणून हे महाराष्ट्रातले सगळे सिंह तुम्ही या ठिकाणी एकत्र केलेत बघा, हे सगळे सगळे कमी वयामध्ये ज्यांनी महाराष्ट्रभर आपल्या पखवाजाच्या आवाजाने वेड लावलेला आहे ते दोघही झी टॉकीज फेम आहेत। आता हे सगळे झी टॉकीजवर गेलेले आहेत बरं का। आमचे मृदंग विशारद भरत महाराज पठाडे त्यांना धन्यवाद। मृदंग अलंकार अतिशय गोड वादन ज्यांचं आहे, ज्यांच्या वादनामध्ये स्पष्टता अतिशय आहे, क्लॅरिटी ज्यांची आहे, ते आमचे परम मित्र सुभाष गुरुजी देशमुख यांचे शिष्य तुकारामजी महाराज पांचाळ त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। महाराष्ट्रातील नामवंत गायक भजन सम्राट संगीत अलंकार रवींद्रजी महाराज पवार ज्यांच्या गाण्यामध्ये रशीद खानची लकप ऐकायला मिळते, असे आमचे रवींद्र महाराज पवार आणि आमच्या जिल्ह्याचं वैभव आमच्या हिंगोली जिल्ह्याचं वैभव आमचे आदरणीय भजन सम्राट रामानंदजी ढाले गुरुजी त्यांना सुद्धा धन्यवाद। संगीत विशारद रामकिशन महाराज आहे, राधेश्याम महाराज आहे, तुम्ही सर्व महाराज मंडळी तुम्हाला धन्यवाद। जगन महाराज आमचे सुंदर देखावा करणारे आमचे प्रदीप महाराज झाकेवाले बाबा आहेत, महाराज आहेत, तुम्ही सर्व महाराज मंडळी आणि ज्यांच्या मुखातून आपण भागवत कथा श्रवण करत आहात। महाराष्ट्रामध्ये खूप कथाकार आहेत बरं का, कथा करण्याचं सौभाग्य अनेक ठिकाणी अनेकांना लाभलेलं आहे, पण आपल्या महाराष्ट्रातून एक मराठी माणूस संस्कार चॅनलवर गेलेला पहिलं आहे ते म्हणजे गणेश शास्त्री यांनी। जिथे संस्कार चॅनलवर कथा करण्याचं महाराजांना एक संधी मिळालेली आहे, म्हणून महाराज आपल्याला लाभले, आपलं काहीतरी भाग्य आहे बघा, म्हणून महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो। आणि महाराष्ट्राचा भाव ज्यांना, महाराज लोकांचा भाव ज्यांनी वाढवला ते आमचे भैया भाऊ, हा यूट्यूबमुळे बरेच महाराजांचं पाकिट वाढली बरं का। आमचे भैया भाऊ ज्यांच्या गावाला मला 7 दिवस भागवत कथा करण्याचं सौभाग्य मिळालं 5 ते 6 वर्षापूर्वी बरोबर ना, आणि तेव्हा त्यांची निस्वार्थ सेवा त्या गावामध्ये होती, तेव्हा माझी कथा त्यांनी रेकॉर्डिंग केलेली आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत ती सेवा ते अविरत करत आहेत। म्हणून धुळ्यावरून या ठिकाणी आलेले भयाने गावावरून भैया भाऊ त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। या सर्वांना साजेशी अशी सिस्टम आहे बघा, नाही तर एवढे कलाकार आणले जर सिस्टम नसेल तर फायदा नाही। गोड, एकदम गोड, एवढ्याला कंट्रोल केलं ना दादा तू महाराष्ट्राला ताब्यात घेतलं, काही प्रॉब्लेम नाही, बस आता याच्या पुढे डोकं लावणारं दुसरं कोणीच नाही आहे की नाही, म्हणून ह्या अतिशय गोड सिस्टम आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। बरीचशी श्रोते मंडळी बाहेर गावून आलेली आहे, त्या सर्वांना धन्यवाद। एकाचं नाव घेतलं तर एकाचं राहून जाईल, म्हणून मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। अभंग तुकोबारांचा आहे, माझ्याकडे लक्ष द्या। आता तुकाराम महाराज अभंगामध्ये कुळाचं कुळदैवत असणारी देवी, त्या देवीचं यथार्थ स्वरूपाचं ज्ञान तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला संतांनी करून दिलं। कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने, मुळात ती देवी आम्हाला प्राप्त होती पण अज्ञानामुळे तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान आता आम्हाला संतांनी करून दिलं। ज्ञान करून दिल्यामुळं काय झालं, बरं झालं। काय बरं झालं, ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं। बरवे झालो शरण गेलो आणि शरण जाण्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये असा झाला, अनादिकालापासून आमच्या पाठीमागे एक संकट लागलं होतं, त्या संकटातून महाराज म्हणतात आमची मुक्तता झाली। उगविलो संकटी, उगविलो म्हणजे मुक्त झालो, संकटातून मुक्तता झाली। ते कोणतं संकट, जन्म मरणाचं संकट, त्या संकटातून आमची मुक्तता झाली। बरं, या देवीला देवाला साधू संतांनी आग्रह धरून नावा रूपाला आणलं, देवाला आणावं लागतं
तुम्हा मला यावं लागतं. संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात. देवाचं जे प्रारब्ध आहे ते परीक्षा प्रारब्ध आहे, तुमचं आमचं जे आहे ते अनिच्छा प्रारब्ध आहे, आणि संतांचं जे आहे ते स्वइच्छा प्रारब्ध आहे. निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याला सगुण साकार व्हायला भाग पाडलं ते संतांच्या आग्रहाने. अव्यक्त निराकार बोला बोला नाही जा आकार जिथून चराचर हरीशी भजे. ज्याला आकार उकार मकार चकार काहीच नव्हतं असा असणारा परमात्मा आकाराला उकाराला मकाराला चकाराला ज्यांनी आणला त्यांना म्हणतात संत. अहम भक्त पराधीन हा भगवंत भक्ताच्या अधीन आहे म्हणून देवाला यावं लागलं. आणि येला रूपा बळे देव नावा रूपाला आल्यामुळं करुणी खडे हरिदासी तो सहजासहजी नावा रूपाला आला नाही. मग त्यासाठी साधू संताला खडे करावे लागले. कशाचे खडे? तुरीचे. तुरीचे खळे का? नाही ते पण खळेच आहेत बरं का. तुरीचं सुद्धा खळच असतं पण इथं खळे शब्दाचा अर्थ आहे आग्रह धरावा लागला हट्ट करावा लागला. करुणी खळे हरिदासी बर या देवीला साधू संतांनी आग्रह धरून नावा रूपाला आणल्यामुळं झालं काय? आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. नावा रूपाला आल्यामुळं त्याला भजन सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद महाराज म्हणतात माझ्या जीवनात झाला. कोणत्या गोष्टीचा आनंद झाला? मला देवीची ओळख संतांनी करून दिली. ओळख झाल्यामुळं शरण जाता आलं. शरण गेल्यामुळं संकटातून मुक्तता झाली. देव नावा रूपाला आल्यामुळं भजन सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी संतांच्या समागमामध्ये गेलो. समागमाशिवाय आनंद नाही महाराज. एक त्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळ विला किंवा जमविला. समागमाशिवाय आनंद नाही. नारदजी या सत्संगाचा आनंद घेण्यासाठी या सत्संगाचा आनंद घेण्यासाठी विश्वाचं भ्रमण करायला येतात. बघा लक्ष देऊन ऐका कुठं कुठं जातात माझ्याकडे लक्ष द्या. पुष्करम च प्रयागम च काशीम गोदावरीम तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम एव मादिषु तीर्थेषु भ्रममानयतस्तत. एवढ्या ठिकाणी सत्संगाचा आनंद मिळावा म्हणून जातात. कारण सत्संगाचा आनंद हा मृत्यूलोकाशिवाय मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी संतांच्या समागमामध्ये गेलो. माझ्याकडे लक्ष द्या. मी संतांच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला. तुका म्हणे समागमे. लक्ष द्या माझ्याकडे. नाचू प्रेमे लागलो. नाचू लागलो पण कसे? प्रेमे. नाचणं हे एक आनंदाचं प्रतीक आहे. बरोबर आहे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे. हे गाये काही नाचे ज्याला नाचता येत नाही त्यानं उडे. बरोबर आहे ना. हे नाचे आहे की नाही? गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. माझ्याकडे लक्ष द्या ना. आता लक्ष द्या माझ्याकडे. तुकाराम महाराज म्हणतात मी संतांच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला. नाचणं हे एक आनंदाचं प्रतीक आहे. नाचू लागलो पण कसे? प्रेमे. एवढं महत्वाचं आहे. प्रेमानं नाचावं महाराज. आपणही नाचतो बरं का. फक्त आपल्या नाचण्यात प्रेम असेल का? नाही शंका आहे. बोलत चला. टेन्शन घेऊन बसू नका. मरगळल्यावानी बसू नका. फ्रेश बसा. चालता बोलता कार्यक्रम आपला. तीन प्रश्नाचे योग्य उत्तर द्या आणि सोन्याचं नाणं तुम्हीच मला द्या. माझ्याजवळ असतं तर मी आलो नसतो बरं का. लक्षात येते. बोलत चला. बघा निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते. प्रेमानेच ना. खुन्नस. बरोबर आहे ना. हे नाचणं आहे पण या नाचण्यात तिरस्कार आहे. लग्नात नवर देवाच्या डीजे डॉल्बीच्या पुढं पोरं नाचतात त्या नाचण्यात प्रेम असतं का? नाही. टाकलेली असते ती जिरवायची असते. बरोबर आहे ना. हे मस्तीचं नाचणं आहे. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं. कारण नारदजी सांगतात भक्ती स्वतः नाचत होती. आपल्या भागवत महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे नाचायचं काम भक्तिमातेने केलेलं आहे. लक्षात ठेवा. ते नाचणं सुद्धा माझं भगवंताला आवडलं आणि माझी संकटातून मुक्तता झाली. भजनामध्ये कीर्तनामध्ये भागवतामध्ये नाचायला लाजायचं नाही. कोणी म्हणाल मी सावकाराची बायको आहे, कोणी म्हणाल मी सरपंचाची बायको आहे, कोणी म्हणाल मी पाटलाची बायको आहे, कोणी म्हणाल मी मोठ्या घरची आहे. मीराबाई एवढ्या मोठ्या घरचे आपण नाही आहोत. मीराबाई रजपूत समाजातल्या राजघराण्यातल्या होत्या पण देवाच्या भजनामध्ये नाचायला लाजल्या नाही महाराज. म्हणतात ना मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. लोक लाज की नहीं खबरिया हो,
मेरा दीवानी हो गए, मेरा मस्तानी हो गए। राणा की राजधानी छोड़े लोक लाज सब तोड़ी, मैं तो ऐसी भई बवरिया हो। नुसत्या नाचत नव्हत्या, पायात घुंगर बांधून, पग घुंगरू बांध मेरा नाचे, 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 पग पग घुंगरू बांध मेरा नाचे, पग घुंगरू बांध मेरा नाचे। काय डीजे ची गरज आहे महाराज, पग घुंगरू बांध मीरा नाची रे। मीराबाई ना पायात घुंगर बांधले आणि देवासाठी नाचत होत्या महाराज, लक्ष देते ना। पण आज आपल्याला लोक लाज की नाही खबर या, माणसाला नाचा वाटतं पण भीती कुणाची असते, लोक काय म्हणतील याची, है की नाही। इथं जर एखादी म्हातारी बाई उभी राहिली जर भजन करत नाचायला लागलीत, खाली बसल्या बाय काय म्हणतील, मा या डंगरीला काय करायचं या वयात, असं असं होईल ना, की नाही। नाव ठेवतात ना, पण लोक लाज की नाही खबर या, लोक लज्जेला घाबरायचं नाही महाराज, लक्ष देते का। भजन करणाऱ्याला लोक पागलच म्हणत असतात, बरं, आमच्या कुडी नव्हते आयसे हेच पिशे जन्मले। भजन करणाऱ्याला पागल म्हणतात, मीराबाईला पागल म्हणत होते, पण मीराबाईनं भजनात नाचणं सोडलं नाही। तुकाराम महाराज म्हणतात, मी सुद्धा संतांच्या समागमामध्ये गेलो, माझा आनंद मी नाचून प्रगट केला, ते नाचणं सुद्धा माझं भगवंताला आवडलं, माझी संकटातून मुक्तता झाली, असा अभंगाचा शब्दशा सरळ भावार्थ आहे। विठाला विठाला तुकाराम महाराजच्या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात, थोडं लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन कळे ना। तुकाराम महाराजच्या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात, बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी। काही वारकरी संप्रदायाच्या अभ्यासू लोकाला, एकनिष्ठ लोकाला पहिला प्रश्न हा निर्माण होईल की महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहे, आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकोबाराय आज देवीला शरण का जातात, हा पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे। कारण तुकाराम महाराजांच्या मुखातलं प्रमाण आहे, तुकाराम महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती। आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केला असेल तर कुणाला, रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंगाला धारण केलेला आहे। एक गाव आम्ही बोला बोला विठोबाचे नाम, अनेका पै काम नाही आता किंवा नाही येथे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी, येत नाही किंवा घेत नाही समचरण दृष्टी, बोला बोला विटेवरी साजेरी तेथे माझे हरी वृत्ती राहो, विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान, आमचं सर्वस्व काय आहे तो पांडुरंग परमात्मा आहे। महाराज म्हणतात, शतखंड माझी होईल रसना तरी या वचना पालटेल। पांडुरंगाला सोडून, लक्ष देऊन ऐकताय ना तुम्ही, पांडुरंगाला सोडून इतर देवाची स्तुती आम्ही करतही नाही आणि ऐकतही नाही। अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुनी त्या पांडुरंगा। पांडुरंगाला सोडून इतर देवाची स्तुती आम्ही सहज सुद्धा करत नाही, जाणीवपूर्वक वेगळं सहज वेगळा। आपलं सहज बोलणं कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करतं, संतांचं सहज बोलणं कुणाचं तरी कल्याण करतं। सहज बोलणे ही तर उपदेश, पण आपलं सहज बोलणं काय करू शकतं बघा। आमच्या गावात बबन दादा एकाच्या पोराला पाहुणे पाहायला आले, मग गावात एक ओट्याव बसलेलं म्हणजे का हो कस काय येणं केलं पाहुण्याला, पाहुणे म्हणले श्यामरावचं पोरग पाहायला आलो, गावात ओट्याव बसलेलं म्हणजे श्यामरावचं पोरग, त्याच्या पोराला तर घुरं येत आहे मोडली सुरू।
भांडण्याच्या दारात. तू कसा काय म्हणला मायापुराला गुरु सभागती म्हणलो अर्पण वाटोळ केलं ना त्याच्या जीवनात. आपलं सहज बोलणं सहज स्वैरिक मोडू शकतं महाराज, है की नाही? संत म्हणतात सहज जरी इतर देवाची स्तुती आमच्या मुखातून घडली तर ते आम्हाला पातक आहे, आणि ते सामान्य हत्येप्रमाण नसून ब्रह्महत्येप्रमाण आहे. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. महाराज म्हणतात आमचा पांडुरंगाशी भाव कसा जोडलेला आहे माहितीये का? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण अम्मा नारायण देशा परी. पतिव्रता बाईला आपला नवरा सर्वस्व असतो. माय ऐकताय ना तुम्ही सर्व? माना हलवा बर फ्रेश आहात ना? हा लक्ष द्या. कुणाला म्हणायचं पतिव्रता? पतिव्रता नेने अनेकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी. जिच्या ध्यानामध्येही पती असतो आणि मनामध्ये सुद्धा पती असतो. कुणाला म्हणायचं पतिव्रता? पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने. आपल्या पतीचं वर्तमान जाणून जिचं जगणं असतं तिला म्हणायचं पतिव्रता. लक्षात येते ना? पतिव्रता बाई इतराची स्तुती करतही नाही आणि ऐकतही नाही. तिला जसा तिचा नवरा सर्वस्व असतो आम्हाला पांडुरंग त्या पद्धतीने. आम्हा नारायण तैशा. मग महाराज एवढा एकनिष्ठ भाव जर तुमचा पांडुरंगाशी जोडलेला आहे तर मग तुम्ही देवीला शरण का जाता? आणि जर जाता तर तुमच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? असे दोन प्रश्न आहेत. बरोबर आहे ना? तुमचा पांडुरंगाशी भाव जोडलेला आहे ना, मग तुम्ही देवीला शरण का जाता? हा पहिला प्रश्न. आणि जर जाता तर तुमच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? हा दुसरा प्रश्न. तुकाराम महाराजच नाही तर वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही संतांचं चरित्र तुम्ही बघा, त्यांचा एक भाव आणि एक देव जोडलेला आहे. महाराज नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. प्रेममूर्ती बाल भागवत लडिवाळ भक्त म्हणून नामदेवरायाला संबोधलं जातं. काही काही संतांना वारकरी संप्रदायाने संबोधन दिलेले आहेत. वैराग्य म्हटलं की तुकोबाराय, ज्ञान म्हणलं की ज्ञानोबाराय, शांती म्हटलं की एकनाथ महाराज, प्रेम म्हणलं की नामदेवराय. प्रेममूर्ती म्हणून नामदेवरायाला संबोधलं जातं. नामदेवरायचा अधिकार जर आपण पाहिला तर नामदेवराय 5 वर्षाच्या असताना नामदेवरायचे वडील दामू शेट्टी घरी नव्हते. नामदेवरायच्या आईनं सांगितलं, नामा आज तुझे बाबा घरी नाही आहेत, आज देवाला नैवेद्य घेऊन तुला जायचं. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. नामदेवरायच्या आईनं आवाज दिला, नामा देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. आपली आई काय म्हणते? देवाला नैवेद्य बोला 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 दाखवून ये. हा असं बोला ना, टेन्शन नका घेऊ, बोलत चला. देवाला नैवेद्य दाखवून ये. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. लक्ष द्या, देवाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला आणि देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागली. बोलत चला दादा, दगडाचा देव खात असतो का? नाही. बरोबर आहे, दगडाचा देव खात नाही असं आपलं म्हणणं आहे. पण नामदेवरायानं केलेला चमत्कार बघा. नामदेवरायानं दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला आणि देवाच्या खाण्याची वाट पाहत होते. नामदेवरायाला असं वाटलं, रोज बाबा नैवेद्य घेऊन येतात तर देव खातो, आणि आज मी आल्यामुळं देव खात नाही. पण आईनं सांगितलं ज्या आरती खाऊ घालून यायचं त्या आरती देव नैवेद्य खातो. नामदेवराय देवाला म्हणले, देवा नामा म्हणे तुझला शरण चरण कमळावरी. तुझला शरण नामा तुझला शरण चरण कमळावर शिर आपटीन. घास घे विठ्ठला. पारस लांबून आणलंय रे, अर्धी तरी घे ना तुम्हाला. अरे अनशिंग वरून मागवलं, येड्यासारखं करायला लागला तू. एक एक माझ्यासाठी तरी आहे का नाही? आपल्या भाषेत सांगितलं म्हणजे कळतंय हो. एक तरी घास घे बाबा देवा. नामा म्हणे तुझला शरण, मी शरण आलो तुला. नाही ऐकलं तर तुझ्या पायावर डोकं आपटील. दगडाच्या मूर्तीला घाम फुटला महाराज. पाषाणाची मूर्ती पाषाणाची मूर्ती थर थर कापली.
पाषाणाची मूर्ती. पाषाण म्हणजे दगड, असं एक एक शब्द उलगाडत चालायचं हा. पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली, जेऊ ती लागले नाम्या सवे. नोई हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हा तिचा मूर्ती जेवी. अक्षर संताचा महिमा आगा दे मारा. नामदेव राजा हातचा नैवेद्य देवानी खाल्ला, आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात नाही. मग नामदेव राजा हातचा नैवेद्य खाल्ला नाही का? खाल्ला. का खाल्ला? खाऊ घालणारा जर नामदेवरायासारखा असेल तर देव दगडातून प्रगट होऊन खायला तयार आहे. खाऊ घालणारा आपल्यासारखा असेल तर कुत्र सुद्धा खायला तयार नाही. आपल्या डाव्या हातात भाकर असते आणि उजव्या हाताने काठी लपवलेली असते. यू 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 कुत्र जवळ येईपर्यंत भाकर दाखवायची. कुत्र जवळ आलं की भाकरीचा हात मागं करायचा आणि काठीचा ठोका टाकायचा. बरोबर आहे ना? मग खाऊ घालणारा तसा असला पाहिजे का नाही? जेवण दोनच पद्धतीनं होतं पवार गुरुजी. एक तर खाणाऱ्याला भूक असावी, नाही तर खाऊ घालणाराच प्रेम असावं. प्रेमानं खाऊ घातलं महाराज माऊलींना आज भरपूर. प्रेमानं खाऊ घालणारा असा, नाही तर काही काही माणसं आम्हाला जेवायला येतात आणि बायकोण म्हणतात अय वाढ वाढ महाराजाला आणखी अर्धी वाढता येईल, पुन्हा भेटत नसतंय वाढ. तुका एवढा हलकड समज लागा महाराजाला. अशाच्या घरी जेवावं का? अजिबात नाही. आवतही हर्षे नही नैनन नही स्नेह, तुलसी तहान जाईये जहा कांचन बरसे मे. सोन्याचा जरी पाऊस पडत असल आणि आपण गेल्यानंतर जर त्या लोकाला आनंद होत नसेल तर आपण जाऊ नये. तुका म्हणे जया संकोच दर्शने, तया ठाया जाणे अनुचित. त्या ठिकाणी जायचं नाही महाराज म्हणतात. फाटक्या कपड्यात राहा, स्वाभिमान ठेवा. पैशानं गरीब राहा, विचारानं श्रीमंत राहा. ब्रँडेड वस्तू वापरू नका, ब्रँडेड विचार ठेवा. कळते का माझं बोलणं? विचार ब्रँडेड असावं महाराज, लक्षात येते का? ब्रँड पण ब्रँडेड विचार ठेवायचा शोक सर्वच माणसं नाही वापरू शकत हो. ब्रँडेड विचार ठेवण्यासाठी माणूस तेवढा धाडशी लागत असतो दादा. वारकरी आम्ही फाटक्या कपड्यात राहू महाराज कदाचित. वारकरी फाटक्या कपड्यात शोभेल, फक्त स्वाभिमान पाहिजे. आणि तुम्ही पण फाटक्या कपड्यात राहा पण स्वाभिमानी राहा. गावात एखादा फाटक्या मळक्या कपड्यातला माणूस असतो पण तो आला तर उठून 10 लोक उभे राहतात आणि त्याला बसायला जागा देतात. आणि एखादं सफारी ड्रेस घालून आलेलं असतं पण त्याला कुत्रं विचारत नाही का? लोकांना माहिती आहे याच्या अंगावर ड्रेस सफारी हे पण यान टेलरची उधारी बुडवलेली आहे. फायदा आहे का? काही फायदा नाही. लक्षात ठेवा, प्रेम असावं. बघा नामदेवरायाचं प्रेम देवावर तेवढं होतं म्हणून नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य देवांनी खाल्ला. एवढंच नाही मला, देवाला रोज दूध पाजण्याचं काम नामदेवरायाकडे होतं. एवढा मोठा नामदेवरायांचा अधिकार. नामदेवरायाचं प्रेम देवावर होतं हे विशेष नाही, देवाचं सुद्धा नामदेवरायावर तेवढंच प्रेम होतं हे विशेष आहे. मी देवाचा आहे म्हणणं ही झाली भक्ती. देवाने हा माझा आहे म्हणावं ही झाली भक्तीची पराकाष्ठा. आपल्या प्रेमाचा स्वीकार देवानं केला पाहिजे ना महाराज. आज बऱ्याच लोकांचा 14 फेब्रुवारी मोकळा गेला असेल. स्वीकार केला पाहिजे ना, है का नाही? आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, है का नाही? असं प्रेम दिवस नको. त्याला लोक प्रेम देत सुटतात आणि त्या प्रेमाला रिप्लाय नाही मिळाला की कविता लिहित बसतात. मग खपो नाही तर नाही खपो, नाही तर दारू पिऊन आयुष्याची बर्बादी करतात, है का नाही? ज्या माणसाला आपल्या प्रेमाची किंमतच कळत नाही त्याला प्रेम देताच का? हा प्रश्न पहिला आहे. विठाला विठाला नामदेवरायाचं प्रेम देवावर होतं विशेष नाही, देवाचं सुद्धा नामदेवरायावर तेवढं प्रेम होतं हे विशेष आहे महाराज. कळते ना? आपल्या प्रेमाचा स्वीकार त्यानं केला पाहिजे ना. एक दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस मंदिरात चालला, लोक त्याच्याकडे पाहून हसत होते. आंधळ्या कशासाठी मंदिरात चाललास? तुला का देव दिसणार आहे का, मंदिर दिसणार आहे का, मूर्ती दिसणार आहे, कशासाठी वेळ वाया घालवतो? त्या आंधळ्यानं उत्तर फार सुंदर दिलं. मी देवाला पाहण्यासाठी मंदिरात जातच नाहीये. जातो कशासाठी? देवानं मी आलेलं पाहावं याच्याकरता मी मंदिरात जातो. प्रेमाचा स्वीकार त्याने केला पाहिजे ना दादा. कोणी आमदार खासदाराच्या जवळ चिटकून उभं राहत फोटो काढतो, त्या आमदाराचं लक्ष बी नसतं, त्याला माहित बी नसतं कोण आहे. चिटकून उभं राहत फोटो काढतो आणि लॅमिनेशन करून मोठ्या हॉलमध्ये लावून देत आणि येणारे बसले की त्याला बेजार करून सोडत. पाहुणे जेव्हा बसले की आणि फोटो दाखवायला सुरुवात करायची. साहेबाचे ना आपले लय संबंध. बाबा 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 टाटल टाट लावून जेवतो आपण. आपल्या शब्दाच्या पुढे साहेब नाही, बायको तू ऐकत नाही रे. साहेब शब्दाच्या पुढे काय चाटा मारतात मग. मी साहेबाचा आहे म्हणणं याच्यात विशेषता नाही. त्यांनी म्हणावं हा माझा कार्यकर्ता आहे याच्यात विशेषता असते महाराज. लक्षात ठेवा बघा. लगा एक वाक्य बोलेल,
कुणाच्या तरी जवळ उभं राहून फोटो काढण्याची अपेक्षा केल्यापेक्षा असं जीवन जगा की निदान 10 लोकांनी तरी आपल्या जवळ उभं राहून फोटो काढण्याची इच्छा निर्माण करा. हे जीवन जगणं आज स्वतःला सिद्ध करायला शिका. बघा, लक्षात ठेवा, नामदेवरायाच्या प्रेमाचा स्वीकार देवानं केला होता. एवढा मोठा नामदेवरायाचा अधिकार. मग नामदेवरायाचं देवाचं ठरलं म्हणे नामा तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. आज आपल्या दोघांमध्ये करार करायचा. काय करार केला बघा नामा, आजपासून तू मला सोडून कुठे जायचं नाही, मी तुला सोडून कुठे जाणार नाही, असा करार केला. काही दिवसानंतर माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. करार झाला देवाचा नामदेवरायाचा आणि इच्छा झाली माऊलीला तीर्थयात्रेला जायची. भूतलावरची तीर्थ पहावे नयनी, तीर्थयात्रेला गेलो पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाय, तव तू आपली सुईत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोष, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताच भूषण आहे दान करण्यामध्ये, हस्तस्य भूषणम दानम. आता तुमच्या दोघा नवरा बायकोचे हात शोभले, हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. म्हणून माझी विनंती आहे, एवढा मोठा आज आपल्या सप्ताहाची चर्चा नुसतं यवतमाळ जिल्ह्यात नाही महाराज, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या सप्ताहाची चर्चा झाली. पण आपण याला सहकार्य करणं गरजेचं आहे. हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, हाताचं पावित्र्यच त्याच्यामध्ये आहे दान करण्यामध्ये. पायाचं पावित्र्य आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये. बरोबर ना, बरोबर ना? नाही, माणसं कीर्तन ऐकतात, भजन ऐकतात, कथा ऐकतात, यात्रेला जातात, पण चपला चोरायच्या सवयी जात नाही. म्हणून कीर्तनात असं बसावं लागतं का तिथून महाराजही दिसावा आणि चपलही दिसावी. कधी कधी महाराजाकडं पाहायचं, कधी चपलकडं पाहायचं, सेंटर पॉइंट. लक्षात येते का? बघा, आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्या जगंदाकड का पाहता? ते न शेजाऱ्याच्या संडासात उभं राहून फुट्टू काळडान सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंदाकड का बघता? एकटा भारताचा पंतप्रधानही भारत नाही बदलू शकता. हा देश बदलावा असं वाटत असेल तर प्रत्येकाने बदलावा. आज जर लोकांच्या इमानदारीचा विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे. ऐका लोकांची इमानदारी. इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार लोक आहेत. मंदिराच्या बाहेर सूचना लिहाव्या लागतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. बस काय थुंकायची जागा आहे? अरे कधीतरी स्वतःचं निरीक्षण परीक्षण करत चला. बुराज देखन मै चला तो बुरान मिलिया कोई, जब घट भीतर देखियो तो मुझसे बुरा नको. जगामध्ये पाहायला गेलो वाईट कोण आहे तेव्हा स्वतःकडे पाहायची वेळ आली आणि मग कळलं अरे माझ्या एवढं या जगात कोणी वाईट नाही. मी उलट सांगेल तुम्हाला, कोण्या महाराजाच्या पाया पडू नका, कोण्या देवाच्या पाया पडू नका, कोण्या बाईच्या पाया पडू नका, कोण्या बुवाच्या पाया पडू नका, कुणाच्याच पाया पडू नका. राग येईल माझा तुम्हाला, अर्धा मिनिट येऊ नका. फक्त रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःच्या पाया पडा. पण पाया पडायच्या अगोदर आपण आपलं तपासा, मी पाया पडायच्या लायकीचा आहे का? जीवन सुधारायला वेळ लागणार नाही महाराज, कारण माणूस जेवढा स्वतःला ओळखू शकतो जगातलं तेवढं त्याला कोणीच ओळखू शकत नाही. लक्षात येते? कधीतरी आपण निर्णय घ्या बदलायचा. जाऊ द्या, पायाचं पावित्र्य तीर्थयात्रा करण्यामध्ये आहे, कंठाचं पावित्र्य नामस्मरण करण्यामध्ये आहे, हृदयाचं पावित्र्य ब्रह्मनिष्ठा धारण करण्यामध्ये. माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची, कुणाला सोबत न्यावं म्हणून नामदेवरायाला न्यायचं ठरवलं. माऊली नामदेवरायाकडे आले, नामदेवा ऐकताय ना सर्व, माऊली नामदेवरायाकडे आले, नामदेवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. नामदेवरायाने सांगितलं चांगली गोष्ट, तुम्ही माझ्या बरोबर यावा अशी इच्छा आहे. नामदेवरायाने सांगितलं मी येऊ शकत नाही. म्हणे का? कालच देवाचं माझं ठरलं, देवानं सोडून मला जायचं नाही, मी देवाला सोडून जाणार नाही, मी येऊ शकत नाही. माऊलीला वाटलं आपण पांडुरंगाकडून परवानगी घेऊ. माऊली पंढरपूरला, पांडुरंगा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. पांडुरंगानं सांगितलं मग चांगली गोष्ट आहे, सोबत नामदेव रायला घेऊन जायची इच्छा आहे. पांडुरंग म्हटले मग जाणं घेऊन, ऐकताय ना, पांडुरंग म्हटले मग जाणं घेऊन. नामदेव राय म्हणले देवा कालच आपलं ठरलं होतं, तू मला सोडून जायचं नाही, मी तुला सोडून जाणार नाही. आज खुशाल जा म्हणता, कधीपासून खोटं बोलायला शिकले? भगवंत म्हणले निवडून आल्यापासून. अगोदर खरंच बोलत असतो आहे की नाही? कधीपासून खोटं बोलायला शिकले? कालच आपलं ठरलं होतं, तू मला सोडून जायचं नाही, मी तुला सोडून जाणार नाही. आज खुशाल जा म्हणता,
पांडुरंग काय म्हणतात लक्ष द्या. पांडुरंग म्हणतात नामा आपलं लाख जरी ठरला असेल, वस्तू आपली असू द्या, लक्ष येत नाही का, वस्तू आपली असू द्या, द्यायची का नाही द्यायची हे आपण ठरवून चालत नसतं, न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून असत. प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप माऊली आल्याच्या नंतर मला नाही म्हणता येणार नाही तुम्हाला जावं लागणार आहे. नामदेवरायाला देवाचा विरह सहन होत नव्हता आणि देवाला सुद्धा नामदेवरायाला पाठवावं असं वाटत नव्हतं, पण नाही म्हणायची सोय नव्हती. डोळ्यातून आश्रूच्या धारा व्हायला लागल्या, डोळे पाण्यानं डबडबले आणि नामदेवराय देवाला म्हणतात देवा ठीक आहे. एकनिष्ठता कशी आहे बघा, देवा तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रेला जातो, पण माझी सुद्धा एक आट आहे, माझी सुद्धा एक प्रतिज्ञा आहे, पूर्ण भारताचं भ्रमण मी करेल, पूर्ण तीर्थक्षेत्रामध्ये मी जाईल, त्या मंदिरापर्यंत जाईल, सभा मंडपात जाईल, पण त्या मंदिरात गेल्यानंतर जगाच्या पाठीवर जर मला तुमच्या कटेवरी कर नाही जा देवाचे, कटेवरी कर नाही जा देवाचे, नेगेवी तयाचे दर्शन क्षेत्रात जाईल, मंदिरात जाईल, पण तुझ्यासारखा देव जर दिसला नाही तर त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. शब्द ऐका, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. कट म्हणजे बोला 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 ना, कट म्हणजे कंबर आणि कर म्हणजे हात. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला होता. या परंपरेतले तुकाराम महाराज आहेत, या परंपरेतले म्हटल्यापेक्षा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथून या. नामदेवराय म्हणजे तुकोबाराय म्हणजे नामदेवरायचे अवतार. मग तुकाराम महाराजाला माहिती नव्हतं का मागच्या जन्मामध्ये मी प्रतिज्ञा केली होती मी दुसऱ्या देवाचं दर्शन घेणार नाही आणि आज मी देवीला शरण चाललो, ही आठवण नव्हती का? तर ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. दोन प्रश्न डोक्यात आहेत ना, तुकाराम महाराज देवीला शरण का जातात आणि जर जातात तर एकनिष्ठतेत बाधा येत नाही का, असे दोन प्रश्न. तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं, पण एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे खरं. दोन्ही गोष्टी खऱ्या कशा आहेत बघा, तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी आपण समजतो ती इथं अपेक्षित नाही. तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी कोणती आहे याचा आपल्याला आता विचार करायचा. साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस तीनही लिंगामध्ये आळवलेलं आहे, पुल्लिंग, बोला बोला स्त्रीलिंग, पुढं नपुसकलिंग. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग, प्रत्येक आहे तो ती. तुम्ही शाळेत गेलात ना मग बोला ना तो ती ते. वर्णन पांडुरंगाचंच आहे, पुल्लिंगातही आहे, स्त्रीलिंगातही आहे, नपुसकलिंगात सुद्धा आहे. पुल्लिंगात केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे का, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. नपुसकलिंगात केलेलं वर्णन आहे का, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी हेवोनिया, ते हे सर्व नाम नपुसकलिंगाच आहे. आता स्त्रीलिंगामध्ये केलेलं वर्णन एग एग, बोला बोला एग एग, विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीचा गंगा. विठाबाई म्हटलं, विठाबाई म्हटलं, पण कुणाला, पांडुरंगाला संबोधून. हे स्त्री रूपकात केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे, रूपक अलंकार.
अतिशोक्ती अलंकार, तसा हा रूपक अलंकार आहे, बरोबर आहे ना। वर्णन पांडुरंगाचं फक्त स्त्रीचं रूपक केलं, तर सांगतो तुम्हाला ऐका। विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगाई ओये रंगाई ओये। विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे चार देव एका एक, बोला ना ऐ, चार का एक, एकच देव। त्याला संबोधन दिले, विठाई म्हटलं तरी पांडुरंग, किठाई म्हटलं तरी पांडुरंग, कृष्णाई म्हटलं तरी पांडुरंग, कान्हाई म्हटलं तरी पांडुरंग। जसं एकच पोरगा असतं का नाही, यशोदा माता म्हणते का नाही, ओ माझे आचुडे बचुडे चकुडे ग राधे रूपडे, पांगरू घाली ते कुचडे, पांगरू घाली ते कुचडे, माझे आचुडे बचुडे चकुडे ग राधे रूपडे, माझे आचुडे बचुडे चकुडे ग राधे रूपडे। आचड बचड चकुडन रूपड, बरोबर आहे। आचड बचड चकुड रूपड हे चार एका एकच, एकच, कसंही पोरग असू द्या ना, जिजा दिला आवडा। आई कधी सोन्या म्हणते, कधी राजा म्हणते, कधी वाघा म्हणते, कधी पिल्लू पण म्हणते। पिल्लू कुत्र्याचा असत बा, माणसाच्या पोराला म्हणताय। सोन्या राजा वाघा पिल्लू ते कसंही असू द्या, जिजा दिला आवडा। एका बाईन मला चहा घ्यायला नेलं, तिचं पोरग अंगणात बसलेलं पवार गुरुजी, दिवसा बॅटरीन बघावं लागल एवढं गोर, नाकातून गंगा यमुना घाणीन भरलेलं माशाला गेल्या तरी त्याची आई मला म्हणते, महाराज मा वाघ कसा बसला, म्हणलं चांगला बसला तसाच बसू दे, चहा वस्तो त्याला हात लावू नको तो हात, जिजं तिला आवडतं ना, आहे की नाही। तसं मिठाई किठाई कृष्णाई कानाई हे पांडुरंगाला संबोधूनच म्हटलं, असे कित्येक प्रमाण सांगेल, ऐका। आऊ दो बोला बुदो बोला, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटीवो। शब्दाकडे लक्ष द्या, आळंदी पंढरपूरला गर्दी कधी कधी असते, आषाढी कार्तिकी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटीवो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटीवो। पुंडलिक रायाचं मंदिर कुठे आहे, वाळवंटामध्ये। पुढचं ऐका, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवो निकटीवो। हे वर्णन कोणाचं आहे, माझ्या आज्याचं, हा नाही, हे पांडुरंगाचं वर्णन आहे की नाही। एका जनार्दनी आंबा उभी पण कर ठेवो निकटी, हे पांडुरंगाला संबोधूनच म्हटलेलं आहे। हा असे कित्येक प्रमाण, हे म्हणे तू विश्वाची जननी, नामा म्हणे तू विश्वाची जननी, चिराभी निवासिनी जगदंबे, चिराभी निवासिनी जगदंबे, भक्त जन भक्त दे ओ देवो विठले, भक्त जन भक्त दे येवो विठले, भक्त जन वत्सले। हे स्त्री रूपकात केलेलं वर्णन आहे आणि हेच खरे देवीचे भजन आहे, नाही तर मी चालता चालता नवरात्रात एक ऐकलं बघा। तिरची टोपी वाकड्या भांगा बरी ग, देवीची नजर शिंगाड्या बोकडा बरी ग। देवीला याची गरज आहे का, हे देवीचे भजन नाही, आराधाची गाणी। हा
तुकाराम महाराज देवीला शरण जातात, पण ती देवी कोणती? स्त्रीचं रूप केलं. लख पडला प्रकाश देवट्या मशालीचा गोंधळा.